जबरी चोरी करणाऱ्या आरोपीसह अटक करून त्याच्याकडून जबरी चोरीतील मुद्देमाल हस्तगत. आडगाव पोलीस ठाणे नाशिक शहर हद्दीत घडत असलेल्या जबरी चोरी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सारे नाशिक शहर व माननीय पोलीस उपआयुक्त सोम परिमंडळ एक श्री किरणकुमार चव्हाण सो तसेच सपोआ पंचवटी विभाग श्री नितीन जाधव सो यांनी मार्गदर्शन पण सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आडगाव पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथक अधिकारी व अंमलदार यांनी खालील गुन्हे उघडकीस आणले. आडगाव पोलीस ठाणे गुर नंबर 174/2024 भादवी कलम 392/34 प्रमाणे दिनांक 11/6/2024 रोजी दाखल असून गुन्हा उघडकीस आणून 57,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सदर कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो मालेगाव पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ एक श्री किरणकुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री नितीन जाधव सो यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण चव्हाण स पोनी बोंडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे मयूर निकम पोलीस हवालदार सुरेश नरवडे देवराम सुरंजे शिवाजी आवाड निलेश काटकर ज्ञानेश्वर कहांडळ दादासाहेब वाघ पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे सचिन भईकर निखिल वाघचौरे इरफान शेख अमोल देशमुख आदी यांनी केली आहे. नाशिक ते डिजिटलसाठी मुख्य संपादक सुदाम भडदे आडगाव.